विद्यार्थी मित्र हो नमस्कार चला एका नवीन वेगळ्या विषयाच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्र हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आठ फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षातील नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा परीक्षा होत आहे यासाठी तुम्हाला सर्वांना मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून माहिती दिलेली संदर्भातलं चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजीचं विद्यापीठाचं जे परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकाअंतर्गत ज्या छप्पन्न अभ्यासक्रमाच्या नियमित आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या परीक्षेविषयीची अत्यंत ज्याला आपण मूलभूत स्वरूपाची माहिती की जी तुम्हाला पूर्ण परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे या संदर्भातले कोणकोणते प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत ते सुरुवातीला समजून समजून घेऊया एक सगळ्यात महत्त्वाचा की या ब या एम सी क्यू ऑनलाईन एम सी क्यू परीक्षेमध्ये एकूण प्रश्न किती असणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किती असणार आहेत पन्नासपैकी किती प्रश्न सोडवायचे आहेत पन्नास प्रश्नांसाठी किती कालावधी आहे पन्नासपैकी पन्नास प्रश्न सोडवले तर चालते का सोपे मध्यम व अवघड दर्जाचे प्रश्न किती असतात चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तर नाही ना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा फक्त बरोबर उत्तराचे प्रश्न ग्राही धरले जाणार का पासिंग किती गुणांना आहे अभ्यास कसा करावा नोट्स कशा का काढाव्यात या सर्व आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून विद्यार्थी मित्रो या तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत ज्याला आपण ऑनलाईन एमचे प्रश्न म्हणतो ते पन्नास प्रश्न असणार आहेत या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं या प्रश्नांचे प्रकार कुठले असतात याच्या संदर्भातला एक एम सी क्यू प्रश्नांचे प्रकार म्हणूनचा एक मी महत्त्वपूर्ण व्हिडिओ मागच्या ऑगस्ट डिसेंबर महिन्यामध्ये त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अपलोड केलेला आहे त्यामध्ये एकूण एम सी क्यू प्रश्नांचे किती प्रकार असतात एम सी क्यू प्रश्नांचे पर्याय कसे असतात त्या पर्यायामध्ये विविधता कशी असते हे सर्व तुम्हाला समजून घेता येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला की पन्नास प्रश्न असणार आहेत या पन्नास प्रश्नांसाठी तुम्हाला कालावधी किती असणार आहे तर प्रामुख्यानं या पन्नास प्रश्नांसाठीचा तुम्हाला जो कालावधी आहे तो एकूण साठ मिनिटांचा आहे आणि हा साठ मिनिटांचा कालावधी जो आहे तर त्या साठमध्ये तुम्हाला लक्षात येईल की एकूण तुम्हाला पन्नासपैकी फक्त चाळीस प्रश्न सोडवणं हे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे म्हणजे चाळीस प्रश्न सोडवायचे तर तुम्ही जर का विचार केलात एकूण साठ मिनिटांचा तर प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक मिनिटे व वीस सेकंद असा कालावधी मिळणार आहे साधारणतः एक जर आपण सव्वा मिनिट म्हणूया ना तर तो प्रत्येक प्रश्नाला मिळणार आहे म्हणजे जर का तुम्ही चाळीसच प्रश्न सोडवले तर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की या परीक्षेमध्ये जरी पन्नास प्रश्न असले तरी तुम्हाला चाळीस प्रश्न सोडवायला सांगितलेत आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आलं की मला पन्नासपैकी पन्नास प्रश्न सोडवायचे तर चालेल का सर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संदिग्धता असणार आहे कारण विद्यापीठाच्या परिपत्रकामध्ये पन्नासपैकी पन्नास प्रश्न सोडवा असं दिलेलं नाही परंतु मित्र हो लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही हे पन्नासपैकी पन्नास प्रश्नसुद्धा सोडू शकणार आहात डेफिनेटली तुम्ही सोडू शकता त्याचं उत्तर असं आहे की समजा तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये असा प्रश्न आलेला असतो की खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा आणि खाली पाच प्रश्न दिलेले असतात याचा अर्थ तुम्ही पाच प्रश्न सोडू शकत नाही असा नाही आहे फक्त तुम्हाला तो एक ज्याला आपण काय म्हणतो की ऑरचा प्रश्न दिलेला असतो आणि तुम्ही जरी सोडवला तरी ते चालू शकतं अगदी त्याच न्यायानं आपण या ऑनलाईन एम सी क्यू परीक्षेमध्ये एकूण आपल्याला पन्नासपैकी चाळीस प्रश्न सोडवायचे सांगितलेले असले तरी आपण काय करू शकतो की पन्नासचे पन्नास प्रश्न सोडू शकतो आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न राहिला की हे जे पन्नास प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं एकूण स्वरूप कसं असतं याच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवरून अपलोड केलेला आहे तो आहे की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते खरं तर तो व्हिडिओ फक्त एम एज्युकेशनसाठी वाटण्याची शक्यतापर्यंत असं नाही आहे की मुक्त विद्यापीठाच्या एकूण सर्व विद्यार्थ्यांसाठीचा तो व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सा प्रश्नांचं स्वरूप सांगितलं तर मित्र हो या तुमच्या ऑनलाईन एम सी क्यू परीक्षेमध्ये एकूण ज्याला आपण सोप्या दर्जाचे प्रश्न म्हणतो ते तेहतीस टक्के असतात मध्यम दर्जाचे प्रश्न म्हणतो ते तेहतीस टक्के असतात आणि साधारणतः अवघड प्रश्न ज्याला आपण म्हणूया तर ते अवघड प्रश्न एकूण ज्याला आपण काय म्हणूया की चौतीस तेहतीस चौतीस टक्क्याच्या आसपास असण्याची शक्यता असते थोडंफार हे प्रमाण मागे पुढे होऊ शकतं म्हणजेच आपण जर का विचार केला तर साधारणतः अवघड मध्यम आणि सोपे दर्जाचे प्रश्न असे साधारणतः सोळा सोळा प्रश्न किंवा सतरा अठरा नियर अबाउट या असू शकतात तर तुम्हाला कळालं की हे अवघड प्रश्न किती असतील मध्यम प्रश्न किती असतील तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की या अवघ सोपे आणि मध्यम दर्जाच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या पुस्तकामध्ये असतात त्या अभ्यासातनं तुम्हाला ती मिळू शकतात याच्या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल त्यावेळेला त्याच्या संदर्भातलं सगळं डिटेल्स मी त्या ठिकाणी तुम्हाला देईल म्हणजे प्रश्न कित कसे असतात ते कळालं आपल्याला दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपण जर का पन्नासपैकी प्रश्न सोडवले मी तुम्हाला सांगितलं की सोडवा आणि मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की इतर ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा असतात आणि त्यामध्ये चुकीचं जर का था था उत्तर असेल जसं की नीटची एक्झाम असते किंवा आणखी काही एक्झाम असतात की ज्यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते तर आपल्या या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमू माझा काही इतर जे प्रश्नांचे उत्तर आले त्यांच्यावरही काही परिणाम होणार आहे का तर त्याचंही उत्तर समजून घ्या आणि इतरांनाही सांगा की आपल्याला या परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असतं तर मी तुम्हाला कदाचित पन्नासपैकी पन्नास प्रश्न सोडवायला सांगितले नसते आणि ते आपण का सोडवणं गरजेचं तर या परीक्षेसाठी चुकी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे मग याचा अर्थच असा होतो पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यामध्येच आहे की फक्त बरोबर उत्तराचेच प्रश्न ग्राह्य धरले जाणार का तर अगदी बरोबर आहे की जे पन्नासपैकी जे प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलेले असतील त्याचंच उत्तर ग्राह्य धरलं जाणार आहे आणि ते तुम्हाला तुमच्या ज्याला आपण काय म्हणतो की ऐंशी एकूण विद्यापीठाचा जो पॅटर्न आहे ना अभ्यासक्रमाचा त्या पॅटर्ननुसार त्याचमध्ये ते, ते ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणून आपले बरोबर जे प्रश्न आहेत बरोबर प्रश्नांची जी, जी, जी उत्तरं लिहिली तीच आपल्याला या परीक्षेसाठी सहाय्यक ठरणार आहेत दुसरा महत्त्वाचा प्रश्न की ही जी एकूण आपल्याला पन्नासपैकी चाळीस प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी आणि ते एकूण ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे तर अशावेळी आपलं पाशिंग किती गुणांना असणार आहे तर एकूण तुमचं याच परीक्षेतलं पाशिंग जे आहे ते Uh, प्रत्येक पेपरला इंडिव्हिज्युअली चाळीस टक्के असं प्रमाण असतं आणि ओव्हरऑल ॲग्रिकेट ज्याला म्हणतो आपण एकूण सर्व विषयांचं जे ॲग्रिकेट म्हणतो ते मात्र पन्नास टक्के होणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला या परीक्षेमध्ये एकूण किती मार्क पडायला पाहिजे तर मी असं सांगेल की तुम्हाला पन्नास टक्के मार्क प्रत्येक पेपरला पडणं गरजेचं आहे तरच तुम्ही काय करू शक होऊ शकता की ओवरऑल सगळ्या पेपरमध्ये पास होऊ शकता एखाद्या पेपरमध्ये जर का तुम्हाला पन्नासपैकी कमी गुण मिळाले म्हणजेच ज्याला आपण काय म्हणू की चाळीसपैकी कमी गुण मिळाले तरी तुम्ही जर का दुसऱ्या कुठल्या विषयामध्ये तुम्हाला चाळीसपैकी जास्त गुण असतील आणि ते जर का तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज पन्नास टक्के आसपास होऊ शकत असेल तर तुम्ही त्यामध्ये पास होऊ शकता हा नियम काही सगळ्याच अभ्यासक्रमांसाठी नाही त्यामुळे तुम्ही तुमचं प्रॉस्पेक्ट्स काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाचा एकूण किती आपल्याला कुठपर्यंत गेलं पाहिजे कुठपर्यंत आपल्याला मजल मारली पाहिजे हे त्यातलं तुमच्या लक्षात येईल आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की अभ्यास कसा करावा तर एम सी क्यू परीक्षेच्या संदर्भातला अभ्यास कसा करावा याच्या संदर्भातला एक बावीस मिनिटांचा व्हिडिओ मी या चॅनलवरून अपलोड केलेला आहे खरं तर व्हिडिओची ज्याला आपण काय म्हणतो की ड्युरेशन खूप जास्त वाटेल परंतु एकाच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या बाबी समाविष्ट करण्यासाठी तो मी व्हिडिओ केलेला आहे त्याचबरोबर एक दहा मिनिटाचा देखील व्हिडिओ आहे त्यामध्ये मी अभ्यासाची पंचसूत्री सांगित द दशसूत्री सांगितलेली आहे तुम्हाला की चांगला अभ्यास काय असतो चांगल्या अभ्यासामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात तर ते देखील तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता त्याचबरोबर एम सी क्यू प्रश्नांचे महत्त्वपूर्ण प्रकार कुठले असतात एम सी क्यू प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा असतो एम ची क्यू प्रश्नांसाठी नोट्स कशा काढायचे एमसी क्यू परीक्षा देताना नक्की कोणकोणती काळजी घ्यायची असते कशी परीक्षा द्यायची असते ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापूर्वीच्या मी व्हिडिओमधून नक्की मिळेल ते तुम्ही पहा तुम्ही जर का आजच ला, या प्रथम चॅनलला असाल तर हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या कॉमेंट्स तुम्ही द्या कारण कॉमेंट्सवर मला कळेल की माझ्या व्हिडिओमध्ये आणखी काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे तुम्हालाही आवश्यक महत्त्वाचे वाटणारे विषय सुचवा आणि हे चॅनल जास्तीत जास्त आपल्या वाय सी एम यूच्या विद्यार्थी बंधू आणि बघिणीपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना वाय सी एम यू परीक्षेच्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचत पोहोचत जाईल यानंतरही या परीक्षेच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील आणखी काही महत्त्वाचे विषय मी विचार करतो की जे ज्या ज्याविषयी तुमच्याशी बोललं पाहिजे असे व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवरून अपलोड करतो आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये